राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची जीभ लातूरमध्ये चांगलीच झाली. त्याला निमित्त झाला तो कर्जमाफीचा मुद्दा. भाजपनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल असं आवाहन मागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं आणि त्याचाच संदर्भ देत आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असा सवाल पत्रकारांनी लातूरमध्ये रामदास कदम यांना विचारला. आणि त्यावरच पिथलेल्या रामदास कदम यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का असा अजब सवाल उलट पत्रकारालाच केला. शेतकरी आत्महत्या थांबणार असतील तर आम्ही उद्याच बाहेर पडू, पण आम्ही सत्ता सोडल्यावर शरद पवार सरकारला पाठिंबा देणार नाही याची गॅरंटी तुम्ही घेणार का असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांना विचारला. शिवसेना सत्तेत सहभागी नसून फक्त सरकारला टेकू दिल्याचा अजब निर्वाळा देखील रामदास कदम यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. शिवसेना राजा नाही, हा स्वाभिमानी पक्ष आहे, हा मावळ्यांचा पक्ष आहे, शिवसेना प्रमुखांचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. आम्ही लाचारी कधी पत्करले नाही, लाचारी पत्करणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी बसलोय आतमध्ये, आणि म्हणून ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात प्रश्न येतात त्यावेळेला आम्ही ते थांबवतोय कॅबिनमध्ये. ते काम आम्ही सातत्याने करतोय. सुप्रिया सुळे ताई, ताईला माझा प्रेमाचा संदेश आहे की आपण आपल्या वडिलांपर्यंत समजून घ्यावं. आपल्या वडिलांची भूमिका नेमकी ठाम काय ती पर्यंत समजून घ्यावी. एका बाजूला मोदींच्या वरती टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीमध्ये जाऊन चुमाचुंबी करून घ्यायची गाला तोपर्यंत याचं आत्मपरीक्षण करून घ्या आणि मग शिवसेना काय आहे ते नंतर बोला. तो बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.